गुड मॉर्निंग. ज्याप्रमाणे एस्टरचं ॲसिड हायड्रोलायसिस करून आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड प्रिपेअर करता येतं, त्याचप्रमाणे आपल्याला बेसचं किंवा बेस वापरून आपल्याला एस्टरचं हायड्रोलायसिस करून कार्बोक्सिलिक ॲसिड प्रिपेअर करता येतं. ठीक आहे. सो आज आपण बेस हायड्रोलायसिस ऑफ एस्टर करून कार्बोक्सिलिक ॲसिडचं कसं प्रिपरेशन करते याचा विचार करणार आहोत. त्याच्यासाठी बघा, जर आपण एक बेस्ट एक्झाम्पल घेतलं एस्टरचं, सो एस्टरचं बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा, एस्टर CH3 C डबल बॉन्ड OCH3, या कंपाऊंडचं नाव आहे मिथाय ॲसिटेट. एस्टरचं बेस हायड्रोलायसिस करत असताना आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळणार आहे. हे कार्बोक्सिलिक ॲसिड तुम्हाला दोन स्टेपमध्ये मिळतं. याच्यामध्ये मिथाईल ॲसिटेट रिॲक्ट विथ स्ट्रॉंग बेस NaOH सोबत रिॲक्ट होईल. मग रिॲक्शन होत असताना NaOH मधला हा NaO काय करतो, या कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करतो. या कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करेल. अटॅक केल्यानंतर या कार्बनला 5 बॉन्ड तयार होतील, म्हणून हा कार्बन हा बॉन्ड ब्रेक करेल स्वतःची व्हॅलन्सी स्टेबल करण्यासाठी. मग हा CH3O NaOH मधल्या H बरोबर रिॲक्ट होईल. इथे तुम्हाला दोन कंपाऊंड मिळतील. दोन कंपाऊंड कसे असतील, CH3 C डबल बॉन्ड O आणि या कार्बनवरती ओ NaNe जो अटॅक केलेला, सो असा कंपाऊंड मला मिळेल. या कंपाऊंडचं नाव आहे हा सोडियम आणि हा CH3 C डबल बॉन्ड O हा ॲसिटेट ग्रुप प्लस. इथे तुम्हाला CH3OH म्हणजे मिथेनॉल लॉस झालेला दिसेल. CH3OH लॉस ऑफ मिथेनॉल. आणि शेवटच्या स्टेपमध्ये काय होतं बघा, हा सोडियम ॲसिटेट आपण काय करतोय, ते हायड्रोलायसिस करतोय. पहिल्या स्टेपमध्ये हायड्रोलायसिस होत नाही. पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही जो बेस घेतलेला आहे त्याची रिॲक्शन तुम्ही घेतलेल्या एस्टरसोबत होते. तिथे तुम्हाला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतोय. मिथाईल ॲसिटेटची रिॲक्शन NaOH बरोबर झाली, बेस बरोबर झाली की सोडियम ॲसिटेट मिळतंय. आणि मग दुसऱ्या स्टेपमध्ये त्याचं तुम्ही काय करता, हायड्रोलायसिस करता. हायड्रोलायसिस करत असताना हा बॉन्ड ब्रेक होतो. वॉटरमधला OH इथे ॲड होईल, H इथे ॲड होईल. काय मिळेल बघा, CH3 C डबल बॉन्ड OH प्लस NaOH. सो अशा पद्धतीने आपल्याला मिथाईल ॲसिटेटचं बेस हायड्रोलायसिस केल्यानंतर इथे आपल्याला ॲसिटिक ॲसिड नावाचा कार्बोक्सिलिक ॲसिड मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, एस्टरचं ॲसिड हायड्रोलायसिस करत असताना ती रिॲक्शन एकाच स्टेपमध्ये होते, पण एस्टरचं बेस हायड्रोलायसिस करत असताना कार्बोक्सिलिक ॲसिड प्रिपेअर करत असताना रिॲक्शन दोन स्टेपमध्ये होते. पहिल्यांदा तुम्ही घेतलेला बेसचा त्या एस्टरवरती अटॅक होतो, तुम्हाला सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतं. आणि शेवटच्या स्टेपमध्ये म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये त्या सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडचं हायड्रोलायसिस झाल्यानंतर तुम्हाला कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो. इथे तुम्हाला मिथाईल ॲसिटेटपासून काय मिळालेलं आहे, ॲसिटिक ॲसिड मिळालेलं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, एस्टरचं हायड्रोलायसिस केल्यानंतर मग ते ॲसिड वापरून करा किंवा बेस वापरून करा, कंपल्सरी तुम्हाला दोन कंपाऊंड मिळतात. एक आहे कार्बोक्सिलिक ॲसिड, दुसरा आहे अल्कोहोल. या ठिकाणी मिथाईल ॲसिटेटचं तुम्ही
ऍसिड वापरून हायड्रोलिसिस करा किंवा बेस वापरून हायड्रोलिसिस करा, कंपल्सरी तुम्हाला मिथेनॉल मिळणार आहे आणि ऍसिटिक ऍसिड मिळणार आहे. ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर एकाच स्टेपमध्ये तुम्हाला हे दोन्ही कंपाऊंड मिळतात, पण बेस हायड्रोलिसिस केल्यानंतर पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला अल्कोहोल मिळेल आणि करस्पॉन्डिंग म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला काय मिळेल, कार्बोक्सिलिक ॲसिड मिळेल. अशा पद्धतीने आपल्याला एस्टरचं बेस हायड्रोलिसिस केल्यानंतर काय तयार करता येईल, कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, सो एस्टरपासून कार्बोक्सिलिक ॲसिड प्रिपेअर करण्याचे दोन मेथड्स आहेत, एक म्हणजे ॲसिड हायड्रोलिसिस ऑफ एस्टर आणि दुसरं बेस हायड्रोलिसिस ऑफ